घेतलंय आणि सलामीच सोडी मैदानाच्या आत गेलोय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये खेळूच्या सांगत पाठवून द्या. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर आले नाहीत लक्षात घ्या. राहुल स्ट्राईक इन कडे नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे तो हितेश आणि पहिल्या टाकण्याकरता अनिकेत. अनिकेत नावाचा गोलंदाज आणि मनीष खायाळ. पहिलं षटक हे फक्त पॉवर प्लेच असेल त्याच्यामध्ये तीन क्षेत्ररक्षक त्याच्या बाहेर राहतील. पहिला चेंडू समोर फलंदाज राहुल करता अनिकेत याचा फ्लाइटेड चेंडू होता ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता आणि पंचायत चांगला चेंडूची समाप्ती होताना दिसतोय. समोर बघता तुम्ही तुषार संघाचा किशोर पवार जो आपल्याला खेळताना दिसेल साधारण स्मृती 9192 कामण या संघाकडून. चर्चा तर होईलच. हा चार षटकांचा मॅच होतो. गोलंदाज तयार अनिकेत समोर फलंदाज राहुल करता फुलटॉस करून चेंडू लावलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात वन बाउन्स ने कलेक्ट करपर्यंत दोन धाव फलंदाजाने पूर्ण केलेत आणि या दोन धावांशी संघाचं खातं ओपन केलंय. अकाउंट ओपन करताना धावसंख्या येते दोन धावा. टू रन्स ऑन दी बोर्ड. कॉमेंट बॉक्स मध्ये होत आहेत आमच्या समेत सागर माळी अतिशय चांगला आवाज गोड आवाज समोरातील गोलंदाज तयार अनिकेत. अशा फ्लेन चेंडू होता फुल करायचं होतं पॉवरफुल फटका नव्हता मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक पूर्ण आणि एका धावणीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती बिन बाद तीन धावा. चला चला मॅच बाबा एंटरप्राइजेस कामन 9191 विरुद्ध तुम्ही बघताय रवी स्पोर्ट्स चिंचपाडा. असा दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघाने बाबा स्पोर्ट्स एंटरप्राइजेस कामन 9191 संघाने चार मॅच खेळलेत आणि चार पैकी एक विजय आणि तीन पराभव त्यांच्या खात्यामध्ये आलेत. म्हणजेच हा त्यांच्या साखळी गटातील हा शेवटचा मॅच खेळतात. दुसऱ्या बाजूला रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाने सुद्धा रवी स्पोर्ट्स या संघाचा हा आय थिंक चौथा मॅच आहे. सरासरीच्या जोरावर हा या संघ पुढे जाऊ शकेल काय. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केले. या चेंडूला अतिरिक्त धावांची नोंद धावपळकर केली सत या अतिरिक्त धावांची धावसंख्या चार धावा. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जुडलेत त्यांच्या माहिती करता मॅच रवी स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध बाबा एंटरप्राइजेस कामन 9191 या दोन संघादरम्यान होतोय साखळी गडातील हा मॅच. डावऱ्यात असा फलंदाज सकतोय त्याला चकवलं जातोय. एक चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन केलंय. स्विंग मिळतोय वळणदार चेंडू टाकला गोलंदाजाने आणि याच बरोबर हा डॉट चेंडू. गोलंदाज अनिकेत यांनी या षटकामध्ये चार बॉल टाकलेत. चार पैकी बघितलं आपण तर तीन चेंडूवर धावा येताना दिसलं. पुढचा चेंडू या चेंडूला उचललाय चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर होता फायदा उचलला गेला आणि बघता बघता चेंडू मशी मारशे पार आर पार दमदार शानदार हा आलाय चौकार. या चार धावांची धावसंख्येत वाढ झाली आणि याच बरोबर धावसंख्या झाली ती आठ धावा. 8 runs ऑन द बोर्ड. अजूनही एक बॉल शिल्लक आहे ही महत्वपूर्ण माहिती आम्हाला मिळते. निश्चितच चेंडू मैदानाच्या आत पोहोचवला असेल. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली जाते ते आठ धावा. आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 चा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. डाव्या बाजूला आपण कटआउट बघतायत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी चौगारी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. पिंट्या परेड उपाध्यक्ष आणि तदनंतर सल्लागार म्हणून आपण बघतायत ते म्हणजे ज्ञानेश्वर सापणे यांना. नो बॉल मैदानाच्या आतून आलोय कारण खेळपट्टीच्या बाहेर होता पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय आणि फ्रीचा इशारा सुद्धा पंच मनीष घायाळ यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल ती म्हणजे डावऱ्याचा फलंदाज हितेश गणेशकर याला. धाव संख्या आहे ती 9 धावा पहिले षटकावर. फ्रीट बॅटसमन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही दोन नाही तीन काय बघता बघता फलंदाजाने इथे कुठल्या गेलेल्या आहेत त्या दोन धावा आणि दोन धावा पूर्ण केल्या. दोन धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 11 वर.
षटकाची झाली समाप्ती, पहिले षटक संपते आणि पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. सागर काय म्हणशील, कारण या दोन्ही संघाने या टूर्नामेंट मध्ये हवी तितकी प्रतिभा दाखवली नाही. हो नक्कीच, ज्या पद्धतीने इथे प्रतिभेचं प्रदर्शन होणं गरजेचं होतं आणि जशी त्यांची ॲबिलिटी जी क्षमता होती ते क्षमतेनुसार खेळ करणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीने इथे आपण बघतोय की क्रिकेटमध्ये खेळ हा सर्वात चांगला ज्याचा होत असतो त्यालाच चांगला क्रिकेट पुढे नेत असतं, मात्र दोन्ही संघ थोडंसं कम नशिबी ठरलेले आहेत. मात्र अजून सुद्धा संधी आहे ती म्हणजे आपल्या खेळाडूंची क्षमता दाखवून देण्याचं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बाबा एंटरप्राइजेस कामन 9191 संघाची धावसंख्या झाली ती 11. बघितलं तर आपण रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघ 3 सामने खेळत आणि तिन्ही मॅच मध्ये त्यांना पराभव लागलाय. जिंकता जिंकता मॅच जिंकता जिंकता विजय त्यांच्या हातून निसटले. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारताना गोलंदाजाला कृष्णा भोईर अतिशय चांगला खेळू आहे. बीबी पाटा संघाच्या माध्यमातून त्याला मी अनेक वेळा बघितलंय आणि एपीएल 2021 आहे. फील्ड प्लेसमेंट लावला जातो लॉंग ऑन लॉंग ऑफ थर्टेड सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग अनेक एक्स्ट्रा कव्हर. या चेंडूला आडव्या बॅटने खेळला जातो, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज वेगाने पुढे येत आहेत आणि बघता बघता या दोन धाव पुढे. दोन धावा घेतल्यानंतर दोघांमध्ये चातुर्यपणा दिसलाय. दोन्ही फलंदाजांनी चांगलं कॉलिंग दाखवलंय, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स असं प्रत्यय दाखवलंय आणि फायदा झाला संघाला. 3 धावा 3 धावांची धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 14, बिनबाद 14 अशी सुरुवात झाली. राहुल तरे आणि हितेश हे दोन खेळाडू, राहुल आणि हितेश या दोन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतून पाहायला बघायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळतोय. समोरच आकर्षित करणार होतं कटआउट, ज्याच्यावर क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. चर्चा करूया आता गोलंदाज सर अकुटा पदा चेंडू ट्रीटमेंट दिली जाते, उपचार शोधत आहेत. लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडू शिमार शेपार आर पार दमदार शानदार आलाय षटकार. बिगी बघितलं सागर इथे षटकार होतोय, चांगला फटका होता. त्या चांगल्या फटक्याला पाहत होते दोन्ही क्षेत्ररक्षक की कुठपर्यंत जातोय. आता टायमिंग लाजवाब होते आणि डावऱ्या हाताचा फलंदाज आहे त्याला थोडीशी हवा सुद्धा साथ देताना दिसते आणि या हवेच्या साथीनं 6 धावांसाठी चेंडू जातोय. धाव फलक पुढे सरकला गेला 20 या धावसंख्येवरती. टुर्नामेंट मधील सर्वाधिक व्यक्तिगत धावसंख्या जर बघितले तर हितेश गणेशकर या फलंदाजाच्या नावावर आपल्या पाहायला मिळतात. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, या चेंडूला उचललाय चेंडू फाईन लेग पट्ट्या बाहेर वन धावशी मारशे पार आर पार दमदार शानदार एपीएल 2021 मधील आला चौकार. या 4 धावांशी धावसंख्येला आकार, धावसंख्या पोहोचली होती 24 वर. एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बाबा एंटरप्राइजेस 9191 कामन संघाची धावसंख्या आहे 24 धावा. आदरणीय सन्माननीय कमळकर जाधव साहेबांचा संघ मैदानाच्या उतरलाय. खरं तर पहिल्या दिवसापासून अपेक्षा होती की संघ खूप चांगलं काम करेल, इथे निराश केलं या संघाने. कारण ज्या लीग मॅचेस होत्या त्या लीग मॅचेस मध्ये त्यांना वर्चस्व राखता आलं नाही. चांगला समतोल संघ होता, मात्र रणनीती आखणं फार महत्वाचं होतं, ती काही दिसली नाही. धावसंख्या 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा 24. उर्फी पद्धतीचा चेंडू अल्युमिनेशन व्यवस्थित नव्हतं, एक धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली आणि दरम्यान अरबिया ही एक धाव कुठल्या स्वरूपात मिळतोय, आय थिंक बॅटच्या सहाय्याने एक धाव मिळतोय. आणि या एका धावीची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली होती 25 धावा. एक षटक 4 चेंडूच्या समाप्ती, एंटरप्राइजेस 9191 कामन विरुद्ध रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या दोघांमध्ये तुम्ही लढत बघत आणि धाव संख्या 25 झाले. फलंदाजी करणारे बाबा 11 9191 संघाची. आता ऑन साइडला चेंडूला व्यवस्थित पाहिल्यानंतर टोळावलंय, एक धावून शतरक्षक येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या उजव्या हाताच्या फलंदाजाला. याचबरोबर एका धावांशी धावसंख्या पुन्हा एकदा निरीक्षण आपण करूया, धावसंख्या झाली होती 26. अतिशय चांगली एपीएल ची स्पर्धा तुम्ही निहाळत आहेत आणि चांगलं सहकार्य दाखवणाऱ्या काही दानशूर व्यक्ती सुद्धा मला दिसलेत. जसा उल्लेख केला होता आमच्या मॅच मध्ये या कामण परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा. पुढचा चेंडू आडव्याचा वापर केलाय, अलिमेशन इथे सुद्धा व्यवस्थित नव्हतं. चेंडू जातो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली आणि एका धावांची स्ट्राईक स्वतःकडे ठेवली या डावऱ्या त्याच्या फलंदाजाने.
दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना बाबा एंटरप्राइजेस कामन 9191 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. उर्वरित दोन षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र सागर माळी यांच्या मुखातून. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. धाव संख्या झालेली आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 27 धावा. कारण की आतापर्यंत आपण बघतो आहोत की एक चांगला क्रिकेट हितेश गणेशकर यांच्या मार्फत खेळला जात आहे. धावसंख्या 27 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतो आहोत. प्रत्येक संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ तो परतीच्या मार्गावरती आहे, मात्र अजून सुद्धा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. आता ही त्यांची चौथी लढत ही आपल्याला बघायला मिळते रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाची आणि त्यानंतर बाबा एंटरप्राइजेस हा संघ सुद्धा आपण बघितला तर त्याची पाचवी लढत आहे. म्हणजे जवळजवळ तो संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. पाहूया कुठपर्यंत इथे टिकाव धरून राहतो या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये. हितेशच्या हा फटका आहे ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे अच्छा बरोबर त्या ठिकाणी होता. चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत दोन धावा सहजतेने पूर्ण केले जातात. धाव फलक मात्र पुढे सरकला गेला 29 या धाव संख्येवरती. बघा चार षटकांचा हा सामना आहे सर आणि चार षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगला क्रिकेट दर्शवतो हितेश. आणि एका बाजूला बघितलं तर अजय बरफ हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला प्रमोट करायला हवं होतं या अगोदरच्या ज्या मॅचेस चालल्या त्या मॅच मध्ये या खेळाडूला संधी फार महत्वाचं होतं. हो नक्कीच, मात्र जसं म्हटलं जातं की तुमची संघ निवडीमध्ये चुका होत असतात. अलंदा कार्पेट डीप बॅकवर्ड कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी शतरक्षक होता, चेंडूला फील्ड केला आणि फेकलं तोपर्यंत एकच धाव मिळाली. एका धावाने धावफलक पुढे सरकते. तुम्ही 30 धाव संख्येवरती खेळाडूंची कमी नव्हती सर. आपण जर बघितलं तर किरण बारात होता, त्यांच्याकडे सतीश दळवी आहे. त्यानंतर आपण बघतोय की त्यांच्या संघामध्ये निळेश जाधव सुद्धा चांगली फलंदाजी करत होता, चांगली फलंदाजी करत होता. अतिशय चांगले चांगले खेळाडू आपण जर बघितले आणि सारखा चांगला खेळ त्यांच्याकडे होता. मात्र इथे थोडासा गेम प्लॅन आणि काही खेळाडूंची निवड नक्कीच चुकली गेली आणि त्यामुळे आपण बघतोय की रवी स्पोर्ट्स हा संघ थोडासा माघारी पडलेला आहे. विजयांचा पुढचा चेंडू सुरेख फटका गॅप मध्ये आहे का नाही कृष्णा बोलांच्याकडे. हा चेंडू सरळ बघायला मिळाला, वन बाउंड चेंडूला कलेक्ट केलं, वन टू बाउंड केलं गेलं, मात्र तोपर्यंत धावफलक पुढे सरकतो एक या धाव संख्येने. 31 धावा ह्या धावफलकात लागले जातात. शतरक्षणामध्ये परिवर्तन वारंवार का करावं लागतं तर हितेश आहे मैदानामध्ये, तो डावरा त्याचा फलंदाज आहे आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे राहुल. बघा स्टार फलंदाज होते, चांगले फलंदाज होते, हुकमी इक्के होते दोन्ही बाबा स्पोर्ट्स या संघामध्ये. मी म्हणेन विशाल, त्यानंतर राहुल, त्यानंतर फलंदाजी असले. स्ट्रेट खेळा चेंडू, काही काळ हवेमध्ये चेंडू गॅप मध्ये जाईल का नाही, चांगलं शतरक्षण. बरफ याला जर बघितलं डिरेक्ट हिट झालेला आहे, मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अपील आय थिंक जो शतरक्षक होता त्याच्या मार्फत झाले होते, विश्वास कमी होता या अपील मध्ये. दोन्ही पुढे सरकला, तीन पुढे सरकला, धाव संख्या 34 धावा. चार षटकाचा मित्रांनो सामना आहे, तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक मार्गस्थ असताना तुम्ही बघतायत, तिसरं षटक मार्गस्थांना तुम्ही बघतायत की गोलंदाजी मार्क वरती विजय बोयात, यानंतर सरस्वती 9192 आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी बोलवतोय. प्रशांत गवळी यांनी यायचंय टॉस करण्यासाठी आणि सरस्वती या संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचंय. सुरेख फटका आहे, मात्र चेंडूने उंची घेतलेली आहे. रोशन त्या ठिकाणी होता आणि रोशन यांनी चूक केलेली नाहीये, राहुल याला बाद केलेला आहे. तोपर्यंत एक सूचना आहे, रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाचा संघनायक टॉस साठी या. रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाचा संघनायक टॉस साठी या आणि सरस्वती या संघाचा संघनायक टॉस साठी या. धाव संख्या 34 धावा, 2.5 षटक, याचा अर्थ दोन षटक टाकून 5 चेंडू सुद्धा टाकून झालेले आहेत. म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा उतरा सुरू आहे, जवळजवळ शेवटचा पाऊल आहे, शेवटचा चेंडू आहे आणि तोपर्यंत धावसंख्या 34 धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकेश
फलंदाजीसाठी विकेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बाबा स्पोर्ट्स या संघाच्या मार्फत खेळत असताना बाबा स्पोर्ट्स 9191 विरुद्ध रवी स्पोर्ट्स चिचपाडा असा हा सुरू आहे. अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी हितेश यांच्या मार्फत. आता मात्र राऊंड लेग चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. बाकी चोक बजावतात ते म्हणजे यष्टरक्षक आणि त्यानंतरचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. धावफलक पुढे सरकला 35 संख्येवरती हे एक्स्ट्रा जे रूपाने धावफलक आलेला आहे. विजय भोळे मार्क वरती सुंदर टायमिंग आहे. मात्र शतरक्षक आहे. शतरक्षक संधी नाहीये. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होती ती 41 धावा. सर तीन षटक समाप्त झाली. तीन षटक समाप्त झाल्याच्या नंतर धाव संख्या आपण बघतोय 41 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सर तीन षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावपळकावर लागलेत. बघायचं झालं तर दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहेत. आणि विशेष म्हणजे एक फलंदाज बाद झाल्यानंतर दोघांमध्ये आता चांगली फुसफूस साझेदारी भागीदारी आपल्याला होत दिसत. नक्कीच चांगली फलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाते. चला वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो. जास्त वेळ खर्च करू नका. भरपूर मॅच अजून सुद्धा बाकी आहेत. या ठिकाणी आमचे गावड सर आहेत. गावड सर किती मॅच बाकी आहेत अजून सुद्धा आपण जर बघितलं तर तीन मॅच बाकी आहेत. मात्र विनंती असेल कारण की ह्या तीन मॅच आज व्हायला हव्यात होतील असं वाटत नाही मात्र व्हायला हव्यात. यस सचिन कालात अजून आपल्याकडे किती मॅच बाकी आहेत. तर तीन मॅच बाकी आहेत. हॅलो 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 हो हो मात्र बघू शकतोय. नक्कीच चेंडू आता सटकला होता त्यामुळे प्रश्नचिन्ह कुठलंच निर्माण होत नाहीये. लक्षात घ्यायचं की चेंडू आता सटकल्याच्या नंतर धाव घेण्याची ते तारांबळ उडाली होती त्यामुळे एकदा पूर्ण होते. एका धावीनं धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तर 42 या धावसंख्येवरती. जर चेंडू हातात सटकला नसता तर स्ट्राईक तुम्ही रोटेट करता आली नसती आणि शतरक्षकाच्या ज्या अपीलला आणि बॅटला चेंडू लागला होता परत. त्यामुळे आपण बघू शकतो की इथे एक धाव गणली जाते. धावफलक 42 या धावसंख्येवरती शेवटचा षटक आहे. आजच्या दिवसामध्ये हा सामना चालू आहे जो रवी स्पोर्ट्स इंटरप्राइजेस 9191 त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं प्लीज. नो आर्ग्युमेंट्स प्लीज अंपायर. जे विजय भोळे हातात ना चेंडू सटकला होता त्यानंतर तो चेंडू तिकडनं फलंदाज यस पंचांनी निर्णय दिलेला आहे. पंचांशी बोलून घ्या तशा पद्धतीने इथे प्रथमदर्शी घडलेला आहे. त्याच घटनेवरून पंचांनी निर्णय दिलेला आहे त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण की आपण बघतोय की इथे जर गडी बाद झाला असता तर गडी बाद असता अर्थातच क्रीज मधून बाहेर गेला होता खेळाडू त्यानंतर पुन्हा एकदा क्रीज मध्ये आला. तर 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. गोलंदाज जाधव निलेश जाधव मला वाटतं बऱ्याच वेळानंतर गोलंदाजीसाठी आलेला. तर लक्षात घ्या यानंतर जो मॅच बाकी आहे तो सदान स्मृती आणि बाबा एंटरप्राइजेस त्यानंतर रवी स्पोर्ट चिचपाडा आणि युवराज इलेव्हन वालिव शेलार स्पोर्ट्स आणि बाबा एंटरप्राइजेस मला वाटतं नाही. तर यानंतर सदान स्मृती आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स असा मॅच आहे. कारण की ते चार या षटकारानिशी धावफलक पुढे सरकतोय. तो म्हणजे 48 धावा. बघा सदन स्मृती आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स हा मॅच बाकी आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी गावसाठी विनंती करेन की प्लीज आपण टॉससाठी जावं. शेला स्पोर्ट्स आणि रवी स्पोर्ट्स चिचपाडा या संघाचा युवराज इलेव्हन वालिव आणि सदन स्मृती हा आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल. यस दीपेश माने मैदानाच्या साईडला जे टॉस बॉक्स आहे तिथे जाताना आपल्याला बघायला मिळतील टॉससाठी. तर आपण जाऊया. निलेश यांचा हा पुढचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी. अतिशय चांगला चेंडू. बघा ज्या पद्धतीने चेंडू हाताळायला हवा. बॅक ऑफ द हँड गोलंदाजी हाताळली होती आणि ज्या पद्धतीने क्रिकेट ओ हो पॉवरफुल थ्रो
मसल्सचा इस्तेमाल मी म्हणेन त्या ठिकाणी तो थोडासा पॉवरफुल धावपळक दोन्ही पुढे सरकला गेला. 50 या धाव संख्या होती. हितेश गणेशकर जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. संघाचे संघनायक आलेले आहेत सदान स्मृती 9192 आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगर यांना विनंती करतो. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स कडे यावं अशी आपल्याला विनंती करतोय. आता आपण विचार करू शकतात, आत्ता विचार करू शकतात, आपण आत्ता विचार करू शकतोय आणि आतापर्यंत आपला निर्णय त्या ठिकाणी नक्कीच दर्शवणार आहेत. लक्षात घ्यायचंय इथे कुठल्याही पद्धतीने स्ट्राईक रोटेट नाहीये. एकच धाव मिळेल, लक्षात घ्या, स्ट्राईक रोटेट नाहीये. नितेश गणेशकर यांनी लक्षात घ्यायचंय विकेट स्ट्राईक होत राहील तर स्ट्राईक रोटेट नसेल हा नियम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण वेळ थोडासा कमी खर्च करा. कुठल्याही पद्धतीने गडी बाद नाहीये. दोन चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. एक धाव या चेंडूवरती आली होती. धावफलक पुढे सरकला होता तो म्हणजे 51 या धाव संख्येवरती. सुंदर गोलंदाजी, तेवढा चांगला फटका गॅप मध्ये. वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या बाजूनं आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 55 धावा. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडू मध्ये किती धावा दिल्या आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. जवळजवळ 14 धावा निलेशने दिलेल्या आहेत. राईट आर्म ओवर द विकेट. ओ गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र विकेटच्या मार्फत हा चेंडू खेळायला फाईन लेग क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न. मात्र तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी दोनच धावा एक गडी बाद. धाव संख्या 57 आणि 4 षटकांमध्ये 58 धावांचं लक्ष. जाऊया टॉस कडे आपण. दीपेश माने त्या ठिकाणी टॉस बॉक्स कडे. थँक्यू, धन्यवाद समालोचन कक्ष. तर जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. ज्या ठिकाणी दोन कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत, एका बाजूला सदानंद स्मृती 9192 आणि दुसऱ्या बाजूला रुद्राक्ष स्पोर्ट्स. तर टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करील सन्माननीय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ अजोकारी यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचे. आपण पाहतोय एका बाजूला APL तर दुसऱ्या बाजूला असोसिएशन अशा पद्धतीचा हा एक वेगळा स्पेशल कॉइन तयार केलाय या स्पर्धे दरम्यान. तर नाणेफेक कॉल करतील सदानंद स्मृतीचे कर्णधार. यावेळेस असोसिएशन इज द कॉल अँड APL इट इज. तर नाणेफेक जिंकली आहे. धन्यवाद जोगरी साहेब, आपणास विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. तर यासोबत आमच्यासोबत जोडले जात आहेत कर्णधार. तर नाणेफेक जिंकली आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स. 6 षटकांचा सामना असणार आहे. काय निर्णय असणार आहे आपला बॅटिंग? तर यामागचं काही कारण? कारण आम्ही सर्व मॅच बॅटिंग करूनच जिंकलेलो आहे. तर इथं मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा थोडीशी थांबली जाईल. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आपला? 70+. तर कोणते फलंदाज आपल्याला या 70 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करतील? ललित, संतोष, मी स्वतः आहे, राजू आहे, विजय आहे. 70 धावांचा यावेळेस आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असणार आहे रुद्राक्ष स्पोर्ट्सचा. सदानंद स्मृती कर्णधार आमच्या सोबत आहेत. तर कशा पद्धतीने रोखण्याची रणनीती असणार आहे? 50-60 धावावर रोखू आम्ही त्यांना. तर तुमचा देखील हाच मानस असणार आहे की कमी धावा व्हाव्यात, परंतु त्या कमी धावा बनवण्यासाठी आपल्याकडे कोणते प्रमुख गोलंदाज किंवा प्रमुख अस्त्र आपले कोणते असणार आहेत? राहुल आहे, उमेश आहे, विशाल आहे. इथून मात्र हा महत्वाचा सामना असणार आहे. काही वेगळी रणनीती, काही वेगळी प्लेइंग इलेव्हन? आम्ही चेंजेस करणार आहोत एक खेळाडू. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघाला आणि लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेक जिंकली म्हणजेच रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाने आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद दीपेश माने सर. पहिला डाव संपल्यानंतर इथे चालू असलेला मॅच मध्ये आपण बघतोय बाबा एंटरप्राइजेस कामन 9191 संघाने धावपळकर धावा केलेल्या होत्या. 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. दुसऱ्या इनिंग मध्ये रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघासमोर, रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे दोन प्रारंभिक फलंदाज उतरत आहेत.
ज्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल, किरण भारत आणि त्याच्या सोबतच प्रवीण माई, दोन्हीही वसईमधून बिलॉंग करतात. एक आपण बघतोय असा स्पोर्ट्स वसई संघाकडून कळत असतो तो म्हणजेच किरण भारत, आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण माई नुस्टार कामन संघाच्या माध्यमातून, नुस्टार वसई संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असतो. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 58 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय राहुल अंधेर. टेनिस क्रिकेट मधील एक चांगला उभरता सितारा, लेदर क्रिकेटचं ज्ञान त्याच्या पाठीशी आहे आणि आता तो मैदानाच्या आता गेलेला आपल्याला दिसून येतोय. मॅच पॉइंट टेबल आपण बघितलंय तर खऱ्या अर्थाने युवराज इलेव्हन संघाने 4 मॅच खेळलेत, 4 मॅच मध्ये त्यांचे 6 पॉइंट्स आहेत. युवराज इलेव्हन संघाचा 1 पराभव आपल्याला बघायला मिळतो 4 मॅच मधून आणि त्यांच्या खात्यामध्ये 6 पॉइंट आहेत. रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाने 4 मॅच खेळत त्यांच्या खात्यामध्ये 6 पॉइंट आहेत. सरासरीचा जर आपण विचार केला तर +1.583 ही सरासरी युवराज इलेव्हन वालू संघाची आपल्याला बघायला मिळतोय. रुद्राक्ष स्पोर्ट्सचा जर विचार केला 4 मॅच मध्ये त्यांचे 6 पॉइंट आहेत, मात्र त्यांचा जो रनरेट आहे स्ट्राईक रेट आहे तो -1.122 हा आपल्याला बघायला मिळतोय. सरस्वती 9192 हा क्रमांक 3 वर या ठिकाणी आहे, ज्याचे 3 मॅच मध्ये 4 पॉइंट आहेत आणि तो प्लस सरासरी बघितले आपण 1.18 सरासरी पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शेलार स्पोर्ट्स संघाने 4 मॅच मधून 2 मॅच जिंकले, 2 मॅच त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय आणि त्यांची सरासरी आपण बघितली तर +0.100 असे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे होतं मॅच पॉइंट टेबल. आता पुन्हा आम्ही थेट नेतो मैदानाच्या तुम्हाला जिथे सुरू आहे मॅच, रवी स्पोर्ट चिंचपाडा विरुद्ध बाबा इंटरप्राइजेस कामन 9191 असा. पहिला 1 चेंडू पडलाय, धावसंख्या 2, 58 धावसंख्येचं लक्ष आणि त्याचा पाठलाग होतोय. सब मरण डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. बीट करून जाणारा चेंडू होता, फलंदाजाला बीट केलं जातोय, स्ट्राईक इन कडे असलेला फलंदाज बघत प्रवीण माळी न्यू स्टार वसई संघाकडून तो क्रिकेट खेळत असतोय आणि ATL 2021 करता त्याची निवड झाली. वसई तालुका करता खेळ ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि त्या अनुषंगाने आपण इथे क्रिकेटची स्पर्धा करतोय. आता ऑन साइडला फटका खेळ आहे, चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, एका धावांची खातं उघडताना संघाच्या धावसंख्येत भर घालताना धावसंख्या धावपळावर 3 धावा. आता प्रवीण माळी हा फलंदाज आपलं खातं उघडतोय, धावसंख्या झाली ती 3, अजूनही 55 धावा आवश्यक आहेत. घाई करा, वेळ वाया जाईल असं काही करू नका. 20 मिनिटांमध्ये हा डाव संपायला हवा. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन एलिमिनेशन फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. धाव घेण्याची संधी नाही, धाव घेण्याची मोकळीक दिली जात नाही आणि हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू जस जसे जातील तसं धावावर रवी स्पोर्ट चिंबीपाडा चिंचपाडा या संघावर येऊ शकेल. रवी स्पोर्ट चिंचपाडा आदरणीय सन्माननीय रवी थाळकर यांचा हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटला तुम्ही न्याहाळतात. इथे बघितलं तर तिन्ही यष्ट्या दाखवल्या फलंदाज किरण भारत यांनी आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज राहुल अंधेर. ही इज इन फॉर्म, विकेटचं पतन गॉन, परतावा लागतोय फलंदाजाला आणि किरण भारत नावाचा महत्वपूर्ण फलंदाज वाजला. 1 गडी बाद धावसंख्या 3. जयेश डुकले आमच्या समोर जुळले जातात. जयेश, ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये समालोचन करताना तुला कसं वाटलं? तर ह्या स्पर्धेला सुद्धा संदीप सर मी सुद्धा उत्सुक होतो कारण की APL चा हा रण संग्राम खूप चांगलं आयोजन आणि उत्सुकता तर सर्वांनाच होती आणि मला सुद्धा उत्सुकता होती कारण की माझ्या आयुष्यामधील सुद्धा एक मोठी टुर्नामेंट ही होत आहे आणि त्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि निश्चितच या 2 दिवसाचा जो आज कालावधी होतोय आणि जो अनुभव मिळतोय त्या जोडीने सुद्धा समालोचन करण्याची संधी मिळते. दीपेश माळे सरांच्या सोडीने समालोचन करण्याची संधी मिळते. सागर माळी, प्रदीप लोखंडे आणि निश्चितच सर्व समालोचनाच्या जोडीने आपण पाहतोय समालोचन करण्याची संधी मिळाली आणि निश्चितच एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि खूप चांगला अनुभव सुद्धा मिळतोय मला या क्रिकेटचा. धन्यवाद जयजी, चांगल्या प्रतिक्रिया.
ओहो बघितलं आपण मिडल स्टंप वर पिचिंग होणारा चेंडू होता. पायशीचा अपील जोरदार केलंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे उचलले. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 58 धावसंख्येचा पटला करत असताना प्रत्युत्तर देत असताना रवी स्पोर्ट चिंपीपाडा संघाची बिकट अवस्था. दोन धावांवर धावा लागलं तर 3 धावा. पहिले षटक इथं समाप्त झालं. नवीन फलंदाज गेला मैदानाच्या आत क्रिकेट खेळला करता. तो म्हणजेच गणेश नावाचा फलंदाज गेलाय. पहिल्या षटकानंतर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 55 रनची आवश्यकता. 18 चेंडू 55 धावा. काही प्रेक्षक हीच वाट करत असेल की आवाज इतका संत गतीने का येतोय. त्याचं कारण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण सध्या विद्युत पुरवठ्याचा जो पुरवठा होतो तो सुद्धा थोडस अकमी प्रमाणात होतोय. आणि निश्चितच आणखीन एक दुःखद घटना या परिसरामध्ये घडल्यामुळेच आपण धावत समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. 18 बॉल आणि चालू असलेल्या मॅच मध्ये संघाला जिंकण्याकरता 55 रनची आवश्यकता. गोलंदाजीची बाजू सांभाळण्याकरता गोलंदाज आलाय हितेश गणेशकर, युटिलिटी क्रिकेटर. काय जबरदस्त फलंदाजी त्यांनी या टुर्नामेंट मध्ये पेश केले. जरी त्यांचा संघ पराभवाच्या छायेमध्ये असला तरी हा कोळवटपाचा चेंडू होता. पॉपिंग क्रीजच्या कोळवर जाऊन या फटके चेंडू शॉर्ट मिडल विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 4. 2 गडीबाद 4 धावा. रवी स्पोर्ट्सची संघाची स्थिती आहे. 58 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करते वेळी त्यांना अजूनही 54 धावा बरोबर लागतील. 17 बॉल मध्ये 17 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पूल करण्याचा इरादा होता. चेंडू आणि बॅटचा काही समन्वय होत नाही, संपर्क होत नाही. हा डॉट चेंडू. आज मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट आपल्याला या शहरी भागामध्ये दुर्गम भागामध्ये खेळताना दिसतंय. गलोगली क्रिकेटच पाहायला मिळतं. गल्लीपासून गल्लीपर्यंत क्रिकेटचा नजारा तुम्ही पाहू शकतात. अकूट टप्प्याचा चेंडू याच दरम्यान गोलंदाजांनी रिलीज केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फलंदाजांनी हा फटका निवडलाय. एकच धाव. एका धावेची धावसंख्या बदल. धावसंख्या झाली ती 5 वर. थोडस संत क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही 53 धावा आवश्यक आहेत. 15 बॉल मध्ये 15 चेंडू 53 धावा. इथं डाउट करून चेंडूला कळला जातो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून निघून गेलाय. अशी महाराष्ट्र पार आणि हा आलाय दमदार चौकार. 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 9. एक षटक आणि चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू धावसंख्या झाली ती 9 धावा. प्रिन्स मूवीज काय चांगलं कव्हर करत आहेत. थेट प्रेक्षेपण केलं जातं प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. भेवंडी भादवड आदरणीय सन्माननीय रवी गुल्वी यांची आठवण आम्हाला नेहमीच होते. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सौजन्याने आपल्याला उपलब्ध झालेले प्रिन्स मूवीज. खास करून या 5 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये जे काही चित्रीकरण होतंय या संपूर्ण खर्च उचललाय आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता. लाखा या नावाने ज्यांना संबोधलं जातोय. या कामण परिसरातील एक अनमोल हिरा ज्यांनी हे सूचना केलंय. मॅच कडे पुन्हा आपण वळूया. एक धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. षटकाची झाली आता समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करतो वेळी सध्या रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा 2 गडी बाद. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत. आमचे स्कोर 47 धावा. 12 चेंडू 47 धावा. या धावा पूर्ण होतील काय? कशा पद्धतीने आता खेळ होतोय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समर्थक मित्र जयेश डुकले यांना. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद संदीप सर. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर हा सामना सुद्धा खूप कठीण झालाय. कारण की इथे आपण पाहू शकतोय 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. आणि ज्या अनुक्रमे आपण बघितलं की रवी स्पोर्ट्स हा संघ असं वाटलं होतं की जेव्हा सुरुवात झाली होती की चांगला परफॉर्मन्स करेल. मात्र आपण पाहू शकतो की कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाला याही सामन्यामध्ये. आणि जवळपास बघितलं जो धबधबा आपण बघितला की सुरुवात केला फलंदाजीमध्ये आणि तो कायम ठेवला म्हणजेच गोलंदाजाने. अडवबॅटचा वापर जरूर केला जातोय. गणेश पाहायला मिळतोय. मॅन्ट्रम वालिव जो चित्रवाडी संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतं त्याला इथे प्रमोट जरूर केले फलंदाजीमध्ये.
मात्र त्याच्या माध्यमातून जे क्रिकेट खेळायला हवं मात्र आपण पाहतोय की हा सामना खूप कठीण झालाय, मात्र आपण पाहू शकतो की आपली छाप मात्र जरूर छोडू शकतोय या IPL मध्ये. आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग 2021 हा चेंडू आपण बघितला ऑफ्रमच्या जवळ, इनफील्डच्या वन खेळायचा प्रयत्न केला, पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम टीव्ही अतिशय चांगल्या प्रकारे जेल कलेक्ट करतोय आणि फलंदाज आणखी एक तंबूच्या आशयाला जाताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदल झालंय, महत्वपूर्ण धक्का इथे दिला जातोय तो म्हणजे रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाला. जे टार्गेट आपण बघितलं होतं 58 धावांचं टार्गेट कम्प्लीट करताना, मात्र असं वाटलं होतं की रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघ ह्या सामन्यामध्ये आपली छाप सोडेल, मात्र त्याच नंतर आपण पाहू शकतो की जी सुरुवात झाली मात्र आपण बघितलं किरण आडे प्रवीण यांच्या माध्यमातून, मात्र किरण थोडं असं आपण पाहिलं की त्याने नाकुश केला, मात्र प्रवीण अजून सुद्धा मैदानाच्या मध्ये आहे. मंगेश शाला त्याने सुद्धा जास्त काही केलं नाहीये आपण बघितलं तर, गणेश शाला त्याला सुद्धा जास्त काही करता आलं नाही, मात्र नवीन खेळ मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. अडिकेत अडिकेत चौधरी आपण पाहताय मॅन फ्रॉम न्यू स्टार वसई आणि लक्ष केंद्रित केलं तर आता मात्र दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात ते न्यू स्टार वसई संघाकडूनच परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत असतात, मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला आहे. असं वाटलं होतं की इथे एक धाव होईल की नाही, मात्र पाहतो इथे की पाहता पाहता दोन धावा, इथे थोडीशी चतुराई जरूर दाखवली गेली, मात्र आपण पाहतोय की ह्या सामन्यामध्ये निश्चित थोडेसे खाली पडलेले पाहायला मिळत आहेत. ज्या परिणाम म्हटलं जातंय की हिमतीने हारा मात्र हिंमत हारू नका, मात्र आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने हिऱ्याला सुद्धा चमकण्यासाठी संघर्ष करावा लागतो घासावं लागते, त्यामुळेच हिऱ्याची परख आणि निरख होते, मात्र इथे आपण पाहतोय खेळाडूंची निरख त्यांच्या खेळणी होईल. खेळायचं होतं आपण बघितलं ऑन साइडला बॅटच्या टोंडला शॉटले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, मात्र मिळते धाव एक, एकडे धाव संख्येचा आकार वाढलाय 14 धावा ह्या फळकावर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा आपण उल्लेख केला तर जवळजवळ षटकामध्ये चेंडू टाकून झाले 4, म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता किती धावांची गरज आहे तर जवळजवळ आपण पाहिले तर 44 धावांची गरज अजून सुद्धा आहे हा सामना जिंकण्याकरिता. एकतर्फी मुकाबला पाहायला मिळतोय असं म्हणायला काय हरकत नाहीये. सोडून दिले चेंडूला, तिचं काम पंच करताना पाळा मिळतात, पंच मनीष गायाळ सर आमच्याकडे वळत आहेत आणि आमच्या आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये आम्हाला दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये बरं जरूर पडेल. अजून सुद्धा पाहिले 8 चेंडू 8 चेंडू 43 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता नितांत लागले चिंचपाडा रवी स्पोर्ट्स या संघाला. पुन्हा एकदा पाहतोय 30 दिशात आणि तोच नतीजा, पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच चेंडूची कार्बन कॉपी इथे पेश केली दरम्यान गोलंदाज विकेश करपडे याने. सलग 2 चेंडू वाईट फेकले गेले, मात्र आपण पाहतोय की या वाईट चेंडूने जास्त काही प्रभाव पडणार नाहीये, मात्र आपण पाहू शकतोय की इथे हा सामना निश्चित थोडा असा मजबूत स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. बाबा एंटरप्राइजेस 9-1 हा संघ चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, कव्हर ड्राईव्ह बॅकफुट वरून ड्राईव्ह केला होता, मात्र आपण बघितलं की इथे सिंगल मिळतोय, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकने धावसंख्या आकार मात्र जरूर वाढताना पाहायला मिळतोय. एकने धावसंख्या पाहिली पण तर 17 धावसंख्येवर पाहायला मिळतोय, म्हणजे अजून सुद्धा आपण बघितलं तर 41 धावांची गरज आहे, 7 चेंडू 41 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. चेंडू ड्राईव्ह केला जातोय, ऑटोमॅटचा वापर जरूर चांगला केला होता आपण बघितलं तर. रक्षक विशाल भाडांगे येतोय चेंडूला फील्ड करतोय, मिळतोय धाव 1-1 धाव फळकावर बघितलं आपण तर 3 षटकामध्ये, म्हणजेच प्रति बॉल मध्ये रन आलेला, म्हणजे 18 चेंडू मध्ये 18 धावा आलेल्या आहेत. अजून सुद्धा आपण बघितले की 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, तब्बल ती म्हणजेच आपण पाहिली 40 सत्र आपण बघितलं की संध्याकाळचं 17 जवळपास सुरू आहे, मात्र संध्याकाळच्या 17 आलेले सर्व मायबाप लाडके प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग 2021 IPL चा आपण पाहिला तर हा वैविध्यमान 16 ज्या अनुक्रमे आपण बघितलं की सातत्याने आजचा दुसरा दिवस आहे, आणि मात्र उद्याचा दिवस हा प्रामुख्याने खूप लक्षवेधी दिवस असेल, कारण की उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला टफ सामने आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण जर उल्लेख केला तर निश्चितच चांगले संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत, कारण की उद्याचा दिवस शुक्रवारचा दिवस हन्सिस स्पोर्ट्सचा संघ पाहायला, म्हणजे अर्थातच पिंट्या दादाचा संघ सुद्धा बघायला मिळेल, बाबूदादांचा संघ पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर क्रांतीवीर संघ आपण पाहिलं तर
बाबू महाळे यांचा संघ पाहायला मिळणार आहे. त्यानंतर केबीए म्हणजे देवजी महाळजी यांचा संघ पाहायला मिळणार आहे. फायटिंग फॉल्कॉन्स ज्ञानेश्वर दादा सापट्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जॉय स्पोर्ट्स म्हणजेच अर्थात दयानंदजी वाघ यांचा संघ पाहायला मिळणार आहे. आणि पार्थ वॉरियर हा संघ पाहायला मिळणार आहे म्हणजेच हेमंतजी लाखात यांचा संघ. तर हे संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान आपण पाहू शकतो की रिव्हर्सचा प्रयत्न जरूर केला जात आहे. यावेळी आपण बघितलं की खाली क्षेत्र आहे, चेंडू नक्कीच जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करताना पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने आपण बघितलं की चौकार मिळेल, चौकार आणि धावसंख्येचा आकार मात्र इथे वाढताना पाहायला मिळत आहे. एकूण धावफळकावर आपण पाहिलं तर 22 धावा इथे कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा आपण पाहू शकतोय तर आपण पाहू शकतो यावेळेस आकाश वाघ मॅन फ्रॉम सारजा पाहतोय आपण. जो गोलंदाजी क्रमवार गोलंदाज झालेला आहे सारजा संघाकडून चांगलं क्रिकेट नेहमीच खेळत असतोय. मात्र त्याला यावेळेस संधी दिली सरळ बॅटच्या. मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात जेल मात्र टिपला जातो हितेश गणेशकरच्या माध्यमातून आणि विकेटचा पताळला अनिकेत चौधरी. ह्या खेळाडूचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि ते आपण बघितलं त्याच्या पद्धतीने आता मात्र बघितलं की हा सामना खूप कठीण झालाय. कारण की येणारी चेंडू चिल्लक आहेत जवळपास बघितलं आपण त्याला तीन आणि या तीन चेंडूमध्ये काय घडलं जात आहे पाहूया आपण. मला वाटते दोन चेंडू आहेत नक्कीच ज्या पद्धतीने पंचाने इशारा आम्हाला जरूर दिलाय. दोन चेंडू शुल्क हे मॅनेजमेंटचं काम सांभाळण्याकरता लवकरात लवकर येणार आहे तिथे. तरी आपण पाहू शकतो की विजय भोई नक्कीच मॅनेजमेंटचं काम सांभाळण्यासाठी तयारीतच असतील. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्यांच्या संघाकडून त्यांच्याकडून कोण अपेक्षा होत्या विजय नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आलेत. मात्र आपण बोलले की शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. आपण पाहूया आकाश खेळण्यासाठी सज्ज. प्रवीण माळी मात्र या वेळेला त्रिफला उद्ध्वस्त जरूर केला जातोय. आणि अशा तऱ्हेने आपण बघितलं केळीचित हा सामना जरूर जिंकताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आपण पाहिला तर बाबा एंटरप्राइजेस 9191 हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मात्र आपण बघितलंय केळीचित विजय संपादन करताना पाहायला मिळतोय प्रमुख सामन्यामध्ये. आणि सल्लक आपण उल्लेख केला तर जवळजवळ शेक हँड करायचं आणि थोडीशी घाई सुद्धा करायची आहे. विनंती करतोय दोन्ही संघांनी शेक हँड करायचंय घाई करायची प्लीज विनंती करतोय मी. कारण की आपल्याला प्रमुख सामना खेळवायचा आहे आणि त्या अनुषंगाने घाई करायची आहे. तर मात्र आपण बघू शकतो यावेळेस तर यावेळेस आपण पाहू शकतो की ह्या सामन्याचा निश्चितच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाईल तर आपण पाहू शकतोय.